पंढरपुरातून 2.5 महिन्यानंतर विठुराचं पदस्पर्श दर्शन हे सुरू झालेलं आहे. मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी हे दर्शन बंद करण्यात आलं होतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची नित्य पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर मुखदर्शनाची रांग ही तात्पुरती 60 फुटांवर असणार आहे. मंदिराला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. तसंच पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. जवळजवळ 2 महिने ह्या मंदिराचं शासनाने जो 75 कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे. ते काम सुरू असताना रोज सकाळी 11 वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि 11 नंतर ते बंद व्हायचं कारण काम करायचं असायचं. आज जवळजवळ 2 महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी 7 पासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तेव्हा विठ्ठल बरवा तेव्हा माधव बरवा. गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद असलेलं विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन आजपासून सुरू होत आहे. आज 4:15 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नित्यपूजा झाली आणि त्यानंतर आता भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आणि मंदिराला 700 वर्षाचं मूळ रूप प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा आज विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे. आपण बघतो की राज्यभरातून 1000 भाविक आजच्या पदस्पर्श दर्शनासाठी दाखल झालेले आहेत, दर्शन घेत आहेत. एकूणच बघतो की वारकऱ्यांमध्ये उत्साह आनंद आहे. विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे, उत्साह सुरू आहे, वारकऱ्यांमध्ये आनंद आहे आणि 2.5 महिन्यानंतर पांडुरंगाला भेटण्याची आस होती ती आस आता संपलेली आहे आणि विठ्ठल भक्त आपल्या लाडक्या विठुरायाला मोठ्या आनंदाने या ठिकाणी भेटतायत, दर्शन घेत आहेत. एकूणच आपण बघतो की विठ्ठल मंदिरामध्ये सगळं उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन राजू मिश्रासह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.